संत कबीर संत कबीर कबीरदास हे 15व्या शतकात होऊन गेलेले महान संत कवी होते. ते वाराणसीमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचा जन्म आणि मूर्तीची नेमकी वर्षे कोणती यावर एकमत नाही, परंतु ते 15व्या शतकाच्या आसपास होऊन गेले एवढे नक्की. त्यांचा जन्म मुस्लिम विणकर कुटुंबात झाला. वाराणसीत असल्यामुळे त्यांचा हिंदू समाज आणि भाविकांचा जवळून संबंध आला. त्या दरम्यान दीर्घकाळ वाराणसीतच वास्तव्यास असणारे संत रामानंद यांचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. ते त्यांना गुरु मानत असत. दोहा म्हणजे दोन ओळीचे काव्य ह्या शैलीतले त्यांचे काव्य सुप्रसिद्ध आहे. आजही त्यांचे काव्य लोकांना चांगले माहीत आहे. त्यांच्या काव्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचा पगडा दिसतो. तसेच त्यांनी दोन्ही धर्मातल्या अनिष्ट प्रथांवर टीका केली. मध्ययुगात भारतात भक्ती परंपरेत अनेक संत झाले. भक्ती चळवळ किंवा भक्ती परंपरा म्हणजे देवाच्या भक्तीचे महत्त्व सांगणारा पंथ. समाजात धार्मिकतेच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्मकांड आणि जातीनिहाय उतरंडीला फाटा देत वैयक्तिक भक्तीचे महत्त्व या संतांनी सांगितले. मनुष्य कुठल्याही जातीत धर्मात किंवा स्त्री अथवा पुरुष असला तरीही जर देवाची श्रद्धेने भक्ती केली, त्यात लीन होत आपापले कर्म सद्भावनेने करत राहिले, तर ज्ञानप्राप्ती, ईश्वरप्राप्ती आणि अर्थात मोक्ष प्राप्ती होऊ शकते असे या संतांचे सांगणे होते. स्थल कालपरत्वे त्यांच्या संदेशात सांगण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक असतात, पण त्यांचे सार हेच होते. कबीराने सदाचार, मी पण विसरणे म्हणजेच अहंकार सोडणे, केवळ स्वतःचा विचार सोडणे, देवाची भक्ती करणे याचे महत्त्व सांगितले. कबीराचे काही प्रसिद्ध दोहे खालीलप्रमाणे: कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करोगे कब, धीरे धीरे मना धीरे सब कुछ होए, माली सींचे सो घरा ऋतु आए फल होए, जैसे तिल में तेल है और चकमक में आग, तेरा साई तुझ में है तू जाग सके तो जाग. कबीराचे काही काव्य शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये सुद्धा आहे. 5वे गुरु अर्जुनदेव यांनी आदि ग्रंथ लिहिला तेव्हा गुरु नानक आधीचे शीख गुरु यांची शिकवण, स्वतः रचलेले श्लोक यासोबतच त्यांनी शीख सोडून इतर संतांच्या कार्याचा सुद्धा त्यात समावेश केला होता. शीख इतर संतांपैकी सर्वात जास्त मजकूर हा कबीराचाच आहे. कबीराचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मात आढळून येतात. कबीरपंथी नावाचा समाज आजही अस्तित्वात आहे. कबीराच्या दोह्यांवर अनेक संगीत रचना झाल्या. कुमार गंधर्वांनी त्यांच्या अनेक गीतांना सुंदर चावली लावल्या. आजकालच्या काळातले रॉक बँडसुद्धा कबीराचे काव्य अजूनही वापरतात. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.